आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्रातलं सरकार काय एकनाथ शिंदेने आणलंय, अजित पवारांनी आणलंय की देवेंद्र फडणवीस यांनी आणलंय, हे सरकार ना शिंदेनी आणलंय, ना अजितदादांनी, ना फडणवीस यांनी आणलंय, हे सरकार दिल्लीतून ईडीने आणलंय, सीबीआयने आणलंय आणि इन्कम टॅक्सने आणलंय, असा दावा संजय राऊत यांनी केला. शरद पवार यांनी सांगितलं ना की अजितदादा का घाबरून पळाले, या सरकारच्या चड्डीची नाडी दिल्लीत आहे, मी मुख्यमंत्र्यांचं म्हणणं नाही कारण ते बेल्ट वापरतात, पण सरकारची नाडी दिल्लीत आहे, असा जोरदार हल्ला राऊत यांनी सरकारवर चढवला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले फडणवीस मदारी झाले आहेत आणि हे दोघं माकड आहेत, फडणवीस डबरू वाजवतात आणि हे दोघं त्याच्यावर नाचतात, त्यांच्या हातात काय आहे, सरकारचा नाडा दिल्लीत आहे, त्यांना वारंवार तिथं जावं लागतं, अशी जोरदार टीकाही त्यांनी यावेळी केली. मदारी है, देवेंद्र जी मदारी है और ये तो बंदर है, नाच रहे बजा रहे दोनों नाच रहे हैं, उनके हाथ में क्या है? मैंने कहा ना उनके चड्डी का नाड़ा दिल्ली में है, सरकार के चड्डी का नाड़ा दिल्ली में है, इसलिए तो बार बार जाना पड़ता है, थोड़ा लूज करो थोड़ा टाइट करो. अगर मुळात जी सरकार जी है महाराष्ट्र ते का शिंदे ने आणले, अजित पवार ने आणले की फडणवीस ने आणले, हे सरकार ना देवेंद्र फडणवीस यांनी आणलंय, ना एकनाथ शिंदेने आणलंय, ना अजित पवारांनी, हे सरकार दिल्लीतून ईडीने आणलं, सीबीआयने आणलं, इन्कम टॅक्सने आणलं. हां, काल शरद पवार बोलले ना, म्हणाले ना शरद पवार, अजित पवार का पळून गेले, घाबरून पळून गेले हे सगळे. त्याच्यामुळे यांची जी सरकारच्या चड्डीची नाडी आहे, मी मुख्यमंत्र्यांच्या चड्डीची नाडी म्हणणार नाही, ते बेल्ट वापरतात, बेल्ट झाले लूज झाले जरा, तर ते दिल्लीत आहे. कधी बघावं तर मुख्यमंत्री कुठे आहेत? दिल्लीला आहेत. मुख्यमंत्री कुठे आहेत? अमित शहा ना भेटायला गेले रात्री 12 वाजता. मुख्यमंत्री कुठे आहेत? नड्डा यांच्याकडे गेलेले आहेत.